हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? भक्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे दाल खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ आपण स्वच्छपणे धुवून घेऊया. आता इथे मी एका कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ आपण ॲड करून घेऊया. आता आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. आता आपण इथे कुकरच्या 4-5 शिट्या काढून घेऊ. आता मी इथे पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये एक मोठा कांदा चॉप करून ॲड करूया. आता तेलामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या चॉप करून ॲड करूया. अर्धा चॉप केलेला टोमॅटो ॲड करूया. 2 हिरव्या मिरच्या चॉप करून ॲड करूया. आता यामध्ये आपण अर्धा चम्मच राई ॲड करूया. आता यामध्ये अर्धा चम्मच जिरा ॲड करूया. आता यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करूया. आपण यामध्ये 1 चम्मच धणा पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट ॲड करून घेऊया. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ ॲड करून घेऊया आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून तूप ॲड करूया आणि तोही व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता आपण यावर चॉप केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि व्यवस्थितपणे मिक्स करूया. आपली दाल खिचडी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.